मोहन रानडे कांय दिसां पयलीं संवसाराक अंतरले. ह्या मनशान गोंयच्या मुक्ती लढ्यांत जो वावर केला तो उतरांनी सांगपाक खूब कमी जातलो. आनी आपले सगळे आयुष्य ज्या मनशान ह्या गोंयचे भुंयेक वेचले आनी ह्या मनशान गोंय मुक्त करपा खातीर आपले तन मन धन संसार सुद्दां पणाक लायलो आनी आज ह्या महान अशा ज्येश्ठ स्वातंत्र्य सैनिकाचे अस्थिकलश हांगा पावलो. आज आपण हो मुक्ती लढ्यातील एक क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहनराव रानडे यांच्या अस्थींचं गोव्यात विसर्जन व्हावं या निमित्ताने इथं जमलेलो. पद्मश्री मोहनराव रानडेंचं मुक्तीलढ्यातील जे कार्य आहे ते अद्वितीय प्रकारचं आहे, अविस्मरणीय आहे आणि ऐतिहासिक मोलाचं आहे. त्यांना ह्या मुक्तीलढ्यात एकूण 26 वर्ष शिक्षा झाली, त्याच्यातली 13 वर्ष त्यांनी भोगली. काही वर्ष तुरुंगात आग्वातला काढली, काही पोर्तुगालला काढली, काही लिस्बनमध्ये काढली, त्यातल्याची 6 वर्ष त्यांनी एकांतवासात. आणि हे सगळं करत असताना त्यांच्याकडे एकच तत्व होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, ते मला नेहमी सांगा की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. त्या सगळ्यांना साक्षी ठेवून त्यांनी 13 वर्षांचा कारावास भोगला आणि कारावास भोगून ते 1970 साली गोव्यात आल्यानंतर ते गोव्यातील सामाजिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कार्य केलं. हे स्वतःसारखे तळपणारे भाऊभोवती संग्रामातील क्रांतीवीर आणि युगपुरुष, स्वातंत्र्य संग्रामातले ते एक युगपुरुष होते. स्वतः स्वर्गीय पद्मश्री मोहन रानडे हे एक अत्यंत प्रामाणिक सेवाभावी आणि समाज ऋण फेडण्याच्या अखंड कार्यात स्वतःला वाहून घेणारे असामान्य व्यक्तिमत्व होते. ते देवादी दिसण निसर्ग दिगर्वी साधे सरळ समर्पित भावाने समाज कार्यात सतत गुंतलेले असत आणि हे असे अविस्मरणीय क्रांतीवीर आज आमच्यात नाही हे आपल्या सर्वांचं एक मोठे दुःख आहे. आज आम्ही हंगाचे जमले ते दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या अस्थिकलेचा आदरांजली दिवपा खातीर जमलेले असा. त्यांच्या कार्याविषयी हांव थोडी माहिती दिता. कित्याक हेज्या व्हडल्या मनशाचे कार्य तुमकां कळपाक जाय. सगळ्यांत पयलीं म्हणजे ते आझाद गोमंतक दलाचे ह्या क्रांतिकारक संघटनेचे एक सैनीक असले आणि इतले की त्यांच्यानी जे कार्य सुद्दां केला त्यांची सुद्दां थोडक्यात हांव तुमकां माहिती दिया. ते क्रांतिकारक असल्या कारणान पयलीं ते शिक्षक म्हणून रावले. शिक्षकाच्या माध्यमातून त्यांना भुरग्यांक त्यांनी देशहिताच्या गोष्टी सांगून देशाबद्दल प्रेम, देशाचे बद्दल आपले अधिकार, तसेच युवा पिढी यांना तयार करून युवा मुक्तीसाठी सुद्धा तयार केले. स्वतंत्र सैनानी कैलासवासी मोहन रानडे हांका तांचो अस्थिकलश मिलिंद नाईक हे तो अस्थिकलशाचे विसर्जन करपा खातीर हांगासर येतले आणि अस्थिकलशाचे अस्थींचे विसर्जन जातले. तोपर्यंत आम्ही म्हटला त्यांच्यावर आधारित गोवा सरकारात जुझारी हे फिल्म रेडी केले. ते फिल्म दाखोवपाचे बी म्हणजे एकंदर गोय मुक्ती संग्रामाचो इतिहास आणि गोय मुक्ती संग्रामात त्यांचा जो वाटो आशिल्लो ताजेर जे फिल्म आधारित आशिले ते फिल्म आम्ही कंटिन्युअसली हांगासर दाखोवपाचे प्रोविजन केला. आम्ही म्हणतात की पोर्तुगीजाच्या राजवटीत त्यांच्यांनी केलेले पराक्रम हे त्या जुझारी फिल्माच्या माध्यमातल्यान सगळ्यांक पळोवपाक मेळटले. गोय मुक्त झाल्या उपरांत सुद्दां खरें म्हणजे 9 वर्सां तांकां पोर्तुगीजाच्या जुल्मी राजवटीत पोर्तुगालांत रावचें पडलें. तांकां थंयसरूच ते जुल्मी हें सोंसचें पडलें. त्या बद्दल खरोखरच दिलगिरी व्यक्त करता. म्हणजे 61 गोंय मुक्त जाल्या उपरांत आमी मुक्त जाले, बट जे गोंयच्या मुक्ती खातीर लढले ते पोर्तुगीजांतल्या खंय तरी थंयसर जेलीन बंदखणीन खूब वर्सां उरले. पूण 9 वर्सां 10 वर्सां काही जाण तर थंयच्यान परतूय येवपाक पावले ना. त्या बद्दल खरोखरूच हांव गोंय राज्याचो मुख्यमंत्री ह्या वतीन दुःख व्यक्त करतां.